फरीदा जलाल. फरीदा यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली ते एका रियालिटी शो मधून. विशेष बाब अशी की याच शो मध्ये राजेश खन्ना सुद्धा होते. पुरुषांमध्ये त्यांनी बाजी मारली तर फरीदा यांनी मुलींमध्ये. तो शो जिंकल्यानंतर फरीदा जलाल यांचं आयुष्य एका रात्रीत बदललं. त्यानंतर त्यांनी आराधना चित्रपटात प्रियसीची भूमिका साकारली. पण काही काळानंतर त्यांना आई आणि बहिणीचेच रोल मिळत गेले. 1949 मध्ये जन्मलेल्या फरीदा दरवर्षी 14 मार्चला आपला वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या आई या पात्राची सुरुवात मात्र त्यांनी 1992 मध्ये केली गर्दिश या चित्रपटातून. पण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटामुळे त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. यानंतर बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ आई म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. 75 वर्षांमध्ये त्यांनी 200 हून अधिक चित्रपट केलेले आहेत. फक्त चित्रपटांवरच त्या थांबल्या नाहीत तर अनेक मालिकांमधून सुद्धा त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. शरारत या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये नानीची भूमिका साकारून फरीदा जलाल यांना खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यांना आयुष्यभर प्रसिद्धी तर मिळाली पण नेहमी एक खंत मात्र मनात राहिली, ती मुख्य नायिका बनण्याची. आई आणि बहीण हे रोल प्ले करताना त्यांना त्यांच्या अंगी असलेले अनेक कलागुणांना वावच देता आला नाही. सुंदर नृत्य सुद्धा त्या करायच्या पण तेही कधीच तितकंसं लोकांसमोर आणता आलं नाही आणि हीच खंत त्यांना आजही वाटते. त्या म्हणतात, इतके सारे रोल केले, प्रसिद्धी मिळाली पण मुख्य नायिका होण्याचं स्वप्न मात्र अधुरच राहिलं. फरीदा जलाल यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.